चलो आता आपल्याला पाहायचं आहे एंटोमोलॉजी. तर एंटोमोलॉजीवरून जर समजा तुम्ही एक्झाममध्ये जर क्वेश्चन पाहिले तर बाकी जर समजा तुम्ही म्हटलं एम सी ए आरमध्ये, तर एम सी ए आरमध्ये तुम्हाला जनरल ॲग्रिकल्चरच्या बेसिक सब्जेक्टमधून सगळेच तुम्हाला क्वेश्चन सापडतील. एम सी आरमध्ये पण तुम्ही आता दिली असेल तर एंटोवरून क्वेश्चन असतीलच, होते की नाही? ऑर्डरवरून क्वेश्चन असतील, इन्सेक्टच्या त्या लेग्सच्या टाईपवरून, अँटिनाच्या टाईपवरून, याच्यावरून क्वेश्चन असतील, किंवा प्युपेशन कुठे करतात त्याच्यावरून क्वेश्चन असेल, प्युपेशन कुठं होते, किंवा ओवी पोझिशन कुठं करतात, सॉईलमध्ये करतात, झाडावर करतात, त्याच्यावरून असतील, किंवा सिम्प्टम्स कशा प्रकारचे राहतात त्याच्यावरून असतील. जसं एखाद्या पेस्टने डॅमेज केला कशा प्रकारचे सिम्प्टम्स राहतात, कॉटन बोलवर्म, अमेरिकन बोलवर्म, रायनासोरस बिटल, कॉटनच्या राईसच्या स्टेम बोरर, ह्या ज्या आहेत ह्या अशा इम्पॉर्टंट पेस्ट आहेत. त्याच्यामध्ये काही स्टोअर्ड ग्रेन पेस्ट राहतात, जसं आपण धान्य साठवतो तिथून आलेल्या पेस्टवरून क्वेश्चन. तर हे झाला बाकी एम सी आरचा पॅटर्न, याच्यामध्ये कुठूनही क्वेश्चन येतात. जसं एंटोमोलॉजीमध्ये येणारे फादर, फादरवरूनही त्याच्यामध्ये क्वेश्चन राहतात सगळ्या पार्टमधून. पण ए एफ ओचा जर पॅटर्न तुम्ही पाहिला तर ए एफ ओमध्ये तुम्हाला हार्डली एखादा क्वेश्चन दिसेल एंटोवरून आलेला. तोही क्वेश्चन कशावरून, जसं यावेळेस लास्ट इयरला एक इम्पॉर्टंट पेस्ट विचारली होती काउपीची, असे क्वेश्चन. बाकी क्वेश्चन तर खूप कमी आहेत, बाकी तुम्हाला अदर एक्झाममध्ये क्वेश्चन पाहायला मिळतील. जसं आता सी सी आयचा आहे, सी सी आय आहे आता 2024 मध्ये. या सी सी आयमध्ये जर तुम्ही मागचे जर कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे पेपर पाहिले तर याच्यामध्ये तुम्हाला 10 ते 12 क्वेश्चन सापडतील एंटोचे. आताही जर तुम्ही पेपर जो येईल आता याच्यामध्ये 10 ते 12 क्वेश्चन या एका सब्जेक्टमधून राहतील. दुसरं एफ सी आयमध्ये फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, याच्यामध्येही क्वेश्चन राहतील, ह्याही वॅकन्सी यावर्षी येण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यानंतर आहे सेंट्रल वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन, याच्यामध्येही एंटोमधून तुम्हाला क्वेश्चन सापडतील. आता येईल महाराष्ट्र वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन, याच्यामध्येही याच्यामधून क्वेश्चन सापडतील. नंतर येईल आता चारी विद्यापीठाचे कृषी सेवक, याच्यामध्येही तुम्हाला काही क्वेश्चन सापडतील. मी ॲग्रिकल्चरच्या एक्झाम सांगू राहिलो हा. त्याच्यानंतर इफको, याच्यामध्येही क्वेश्चन सापडतील, क्रिप्को याच्यामध्येही क्वेश्चन सापडतील. पण आता तुम्हाला अभ्यास तर करायचाच आहे, ह्या एक्झाम ए एफ ओ द्यायची आहे. इकडे ए एफ ओ आहे आणि एक नाबार्ड, इकडे तुम्हाला याचं कमी दिसेल. कारण ए एफ ओ, मी सांगितलं तुम्हाला ए एफ ओ भर कशावर देते, अलाइड सब्जेक्टवर जास्त भर देते. अलाइड सब्जेक्टमध्ये कोणते, मग फॉरेस्ट्री झाले किंवा ॲपिकल्चर झाले, सेरिकल्चर झाले, मग यांच्यावर काय आहे, जिथं बिझनेस वाढवायचा आहे आपल्याला, जिथं बिझनेसचं काम आहे, ज्याचं बँकेमध्ये खरंच ॲप्लिकेशन आहे, तर तिथून क्वेश्चन येतात. तर मग ए एफ ओमध्ये खूप कमी क्वेश्चन आहेत. ए एफ ओ नाबार्डसारख्या एक्झाममध्ये कमी आहेत. ह्या एक्झाममध्ये इथं कसं आहे, इथं गोडाऊनचे कामं राहतात, गोडाऊनचे कामं, रेकॉर्ड मेंटेन करणं. तर मग अशा एक्झाममध्ये तुम्हाला एंटोमधून जास्त क्वेश्चन दिसतील. इकडे जर पार्ट म्हटलं तर एंटोमधून क्वेश्चन आहे, पण तो कशामधून घेतला गेलेला आहे, आताच आपण त्याच्यामध्ये शिकलो ॲपिकल्चर आणि सेरिकल्चर. इन्सेक्टच आहेत ना दोन्ही, तिथून क्वेश्चन आले आहेत. इन्सेक्ट पण कोणता पार्ट आहे, इम्पॉर्टंट आहे. आलाही क्वेश्चन इकडे तर मग स्टोअर्ड ग्रेन पेस्ट, जिथं गोडाऊनचं काम आहे, वेअर हाऊसिंगचं काम आहे, ज्याच्यामध्ये आपण धान्य साठवून ठेवलं, तिथलं मग तिथल्या पेस्टवर मॅनेज कसं करायचं, फक्त तिथून क्वेश्चन आलेलं आहे. बाकी तुमची इच्छा, मग तुम्हाला जर समजा करायचा असला एक सिंगल रीडिंग तर सगळ्याच सिलॅबसवर असली पाहिजे. म्हणजे ओव्हरऑल आयडिया तुम्हाला सगळ्यात याचा असला पाहिजे. जरी तुम्ही ह्या पेस्ट किंवा बॉटनिकल नेम जरी होत नसले तर तुम्हाला याचे इन्स्टिट्यूट सगळे माहीत पाहिजे, त्याच्यावरून क्वेश्चन आलेले आहेत. जसं आता एखादी पेस्ट आपल्याकडे, आता जसं गाजर गवत होतं, गाजर गवत कसं आलं, यू एस एमधून अमेरिकेतून आपल्याकडे सीड आणलं गेलं. आता कसं होते, जर तुम्ही एखादी व्हेरायटी विदेशातून, जर तुम्हाला एखादी व्हेरायटी आपल्या देशामध्ये इंट्रोड्यूस करायची आहे, मग तेव्हा काय होते, आणल्यानंतर त्याला क्वारंटाईन ठेवल्या जाते 40 दिवस. 40 दिवसापर्यंत वाट पाहतात की आपण जे सीड आणलं, जे व्हेरायटी दुसऱ्या देशामधून आपल्याकडे आणली, याच्यावर कोणत्या प्रकारचा डिसीज आहे का, किंवा याच्यामध्ये कोणत्या पेस्टमुळे, कारण पेस्ट कशा त्या एखाद्या सीडच्या आतमध्ये जाऊन बसतात, मग याच्यामुळे काही आणखी 40 दिवसामध्ये काहीतरी त्याचा
वेगळं पण त्याच्यामध्ये दिसते का, काहीतरी बदल घडून येते का जो त्याच्यासाठी चांगला नाही. मग ते जर दिसलं तर मग म्हणून त्याला 40 दिवसांपर्यंत क्वारंटाईन ठेवल्या जाते. क्वारंटाईन ठेवल्यानंतर मग त्याच्यामध्ये त्याला दिल्या जाते फायटोसॅनिटरी सर्टिफिकेट. फायटोसॅनिटरी सर्टिफिकेट हे दिल्या जाते. मग तेव्हापासून तिथून त्याच्यावरून हे दाखवल्या जाते की हे सर्टिफिकेट दिल्यानंतर की हे जे 40 दिवस आपण क्वारंटाईन करून ठेवलं याच्यामध्ये सगळं काही व्यवस्थित आहे, तुम्ही हे तुमच्या देशामध्ये इंट्रोड्यूस करू शकता किंवा जे सीड किंवा जे काही कुठली व्हेरायटी तुम्ही यूज करत आहे ते तुम्ही लावू शकता. मग हे अशा प्रकारे केलं जाते. मग त्याच्यासा मग अशा ह्या गोष्टी कशा आहेत ह्या इम्पॉर्टंट आहेत. मग डायरेक्टरेट ऑफ प्लांट प्रोटेक्शन अँड क्वारंटाईन याचं रिसर्च इन्स्टिट्यूट कुठं आहे तर याच्यावरून क्वेश्चन आलेला होता, हे आहे फरीदाबादला. कारण हे त्याच सब्जेक्टशी रिलेटेड आहे पण इम्पॉर्टंट आहे. इम्पॉर्टंट कसं आहे तर आता सांगितलं मी कशाप्रकारे इम्पॉर्टंट आहे. इथून क्वेश्चन आलेले आहेत, जसे त्यांचे रिसर्च इन्स्टिट्यूट आहेत इथून क्वेश्चन आलेले आहेत. नंतर अजून एक, या इन्सेक्ट किंवा हे जे इन्सेक्ट आपल्या याच्यावर येतात पिकावर येतात याच्यामुळे सर्वात जास्त जर तुमच्या शेतीमध्ये नुकसान होत असेल बाकी सगळे याच्यासाठी, तर त्याच्यासाठी सर्वात जास्त आपल्या शेतामध्ये यूज कोणते होत असेल तर 60% जास्तीत जास्त यूज आपण इन्सेक्टिसाईडचा करतो. जर तुम्हाला असं कोणी विचारलं की सर्वात जास्त यूज कशाचा होते, पेस्टिसाईड, हर्बिसाईड, इन्सेक्टिसाईड, तर सर्वात जास्त यूज इन्सेक्टिसाईडचा होतो. मग त्याच्यासाठी आधी कसं होतं, आधी जुन्या ज्या पारंपरिक मेथड होत्या याच्यामध्ये आपल्याकडे बायोलॉजिकल कंट्रोल किंवा पारंपरिक मेथड शेतकरी यूज करत होते. पण तेव्हा कसं होतं, जर तुम्ही पाहिला विषय ऑर्गॅनिक फार्मिंगचा, ऑर्गॅनिक फार्मिंग, आता ऑर्गॅनिक फार्मिंग तुम्हाला करायची आहे तर तुम्हाला हे सगळं वाचता, हे सगळं यूज करता येईल का? जसं इन्सेक्टिसाईड आहे, पेस्टिसाईड आहे, हर्बिसाईड आहे, याचा यूज ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये करता येत नाही. मग ह्या ज्या आहेत ह्या पेस्ट याचं, ह्या ज्या पेस्ट आहेत वेगवेगळ्या यांच्यावर कंट्रोल कसा करायचा? मग तेव्हा काय होते, बायोलॉजिकल प्रिडॅक्टर होते. बायोलॉजिकल प्रिडॅक्टर ज्याला मित्र कीटक म्हणतात मराठीत. मग मित्र कीटकमध्ये कोण आलं, जसं हनीबी होती. हनीबी काय आहे, आपली मैत्रीण आहे, हाय हनी. तर ती जे हाय हनीवाली हनीबी आहे हिचं काय काम आहे, हे दुसऱ्या कीटकांना आपल्याला काय करते, पॉलिनेशन करून देते. हे हनीबी नसली जवळपास 60-80% पॉलिनेशन, सगळ्याच पॉलिनेशनपैकी 60-80% पॉलिनेशन एकटी हनीबी करते. मग हनीबीसोबत आणखी बाकी जे आहेत मग हे पण करतात, पण जास्तीत जास्त हनीबी करते. दुसरं, शेतामध्ये जर समजा एखादा इन्सेक्ट आला, हा एखादा इन्सेक्ट आहे असा फॉर एक्झाम्पल, हा तुमच्या पिकावर नुकसान करत आहे. जसं मी तुम्हाला मागे एक्झाम्पल सांगितलं होतं ट्रायकोग्रामाचं, ट्रायकोकार्ड लावतात शेतामध्ये, तो काय झाला, बायोलॉजिकल प्रिडॅटर. कोणाचा, बोलवमचा. मग बोलवमच्या अंड्यावर तो फीड करत होता, याच्यामधून बाहेर निघाले, त्याच्या लार्वा बाहेर निघाले की दुसऱ्या याच्यावर फीड करत होते. परोपजीवी कीटक ज्याला आपण म्हणतो, स्वतः त्याचं काही नाही, तो दुसऱ्यावर अवलंबून राहते, तो काय झाला, प्रिडॅटर. तर मग तो जे प्रिडॅटर झाले त्यांचे दुश्मन किंवा एनेमी यांचा तेव्हा यूज होता. पण आपण काय केलं, आपल्याकडे जेव्हा 1966 इथं काय झालं, आपल्याकडे ग्रीन रिव्हॉल्युशन आलं. मग ग्रीन रिव्हॉल्युशनमध्ये मेन मुद्दा कोणता होता, की आपल्याला आपलं उत्पन्न वाढवायचं आहे. कसं वाढवायचं आहे, व्हीट आणि राईसच्या विदेशी व्हेरायटी इंट्रोड्यूस करायच्या आहेत, ड्वार्फ व्हेरायटी आपण इंट्रोड्यूस केल्या. दुसरं, उत्पन्न वाढवायचं आहे तर आपल्याला त्याच्यावर जे समजा इन्सेक्ट येतात, पेस्ट येतात, वीड्स येतात किंवा जेही काही शेतामध्ये नुकसान होत आहे ते कंट्रोल करण्यासाठी आपल्याला हर्बिसाईडचा यूज करायचा आहे, इन्सेक्टिसाईडचा करायचा आहे, पेस्टिसाईडचा करायचा आहे, हे सगळं करायचं आहे. सोबत आपल्याला वॉटरशेड किंवा बंधारे बांधायचे आहेत ज्याच्यामुळे पाण्याचं कन्झर्वेशन झालं पाहिजे, सॉईलचं कन्झर्वेशन झालं पाहिजे. मग हे सगळं झालं तर मग आपण तिथून काय केलं, आपण उत्पन्न वाढण्यासाठी, कारण मी तुम्हाला सांगितलं होतं 1943 नंतर देशामध्ये भूकमारीची कंडिशन आली होती, कारण तेव्हा सेवर बंगाल फेमाईन आला होता ज्याच्यामुळे राईसचं उत्पादन सर्वात कमी झालं होतं. मग उत्पादन कमी झालं, राईस आणि व्हीटचं उत्पादन कमी झालं. मग उत्पादन कमी झालं तर त्याच्यानंतर काय झालं, आपल्याला उत्पन्न वाढवायचं आहे, लोकसंख्या वाढत गेली, मग आपण इन्सेक्टिसाईड, पेस्टिसाईड, हर्बिसाईड याचा यूज वाढवला. मग याचा यूज वाढवला तर याचा चांगला तर फायदा झालाच, आपण वीड कंट्रोल केले, इन्सेक्ट पेस्ट कंट्रोल केले, बाकी सगळं कंट्रोल केलं. पण जिथं ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये मग याचा यूज करायला पाहिजे का? मग जिथं शेतामध्ये जे आपले मित्र कीटक होते, जे आपले फ्रेंड होते, ते तिथं काय ते मारण्यात आले ना. आपण इन्सेक्टिसाईडचा यूज करतो, पेस्टिसाईडचा यूज करतो, कशासाठी, इन्सेक्टिसाईड कशासाठी करतो, इन्सेक्ट मारण्यासाठी.
मग इन्सेक मारण्यासाठी आपले दुश्मन तर मरूनच राहिले, सोबत आपले मित्र होते हेही मरून राहिले ना शेतामध्ये. मग शेतामध्ये कोणकोणत्या त्या हनीबीज होत्या, क्रायसोपरला कार्निया आहे त्या होत्या, ट्रायकोग्रामा चिलोनिस ते होत्या, ब्रॅकॉन हिबिटर आहे ते होत्या, कोटेशिया स्पेसिस आहे त्या होत्या. मग हे जे वेगवेगळ्या स्पेसिस आहेत हे आपले मित्र कीटक आहेत, याच्यामध्ये मग वेगवेगळ्या आहेत. काही जणं लार्वावर फीड करणारे आहेत, जसा एक कीटक आहे जसं वाघ कसा आहे हरणाचा शिकार करते, प्रेडॅटर झाला तो, हरणाचा प्रेडॅटर कोण झाला, वाघ. त्यानं जर ते शिकार नाही केली तर त्याला उपाशी मारा लागेल. आणि हरिण काय विचार करते, वाघापेक्षा जोऱ्यानं नाही धावलो तर मग आज आपल्याला मरा लागेल. झालं रे वातावरण तर मग आपल्याला मरा लागेल. म्हणून मी तुम्हाला म्हटलं सांगितलं होतं की शेर हो या हिरण भागना तो पडेगा, मग तसंच यांचं आहे. मग यांच्यामध्ये मग काय आहे, एखाद्याची लाईफ सायकल कम्प्लीट करण्यासाठी त्याला दुसऱ्यावर डिपेंड राहावं लागते. म्हणून त्याच्यामागे मी तुम्हाला ट्रान्सजेनिक क्रॉपचंही मोठं सांगितलं होतं, मोठं कीर्तन सांगितलं होतं जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉपचं. मग तसंच याच्यामध्ये काय, जसं आता एक इन्सेक्ट जो आहे हा दुसऱ्याची लार्वा खाईल, एखादा असला तो दुसऱ्याचे अंड्यांवर फीड करेल, एखादा असेल जसं आता अडल्टवर फीड करेल, जसा वाघ आहे डायरेक्ट वाघ आता हरणाचे पिल्लंही खाते, म्हणजे छोटे पिल्लंही खाते, पण एखादं वाघ जो आहे तो अंडे खाते का, नाही. वाघ जो आहे तो घासफूस खाते का, गवत खाते का, नाही. मग तसं यांची प्रत्येकाची एक एक स्पेशालिटी आहे, कोणी एग्स खाते, कोणी लार्वावर फीड करते, कोणी त्याच्या पूर्णपणे बॉडीवरच फीड करते, कोणी पूर्ण त्यांची लाईफ सायकल कम्प्लीट त्याच इन्सेक्टवर करते. मग हे त्यांचं वेगवेगळं हे आहे, पण त्याच्यासाठी आपले कोण असले पाहिजे, मग मित्र कीटक असले पाहिजे. म्हणून जेव्हा आपण पिंक बोलवर्मचा यूज करताना जेव्हा बीटी कॉटन हे फेल झालं, बीटी कॉटनमुळे पिंक बोलवर्मने रेझिस्टन्स डेव्हलप केलं, मग त्या पिंक बोलवर्मला मारण्यासाठी आपण परत जुनी मेथड आणली, ट्रायकोग्रामा आणला. पण मग तो ट्रायकोग्रामाही तुम्ही ट्रायकोगार्ड लावू राहिले, आज तुम्ही ट्रायकोगार्ड लावले, उद्या ते ट्रायकोगार्डमधून त्यांचे जे इन्सेक्ट आहे तो बाहेर येईल ट्रायकोग्रामा, आणि सकाळीच तुम्ही चालले पंप घेऊन केली फवारणी, तो ट्रायकोग्रामा राहील का जिवंत, तो जिवंत राहणार नाही. मग काय झालं, मग याच्यामुळे काय झालं की हळूहळू आपण इन्सेक्टिसाईड पेस्टिसाईडचा यूज तर वाढला, पण सोबत आपले जे मित्र कीटक आहेत, जे आपले हे आहेत ज्यांना आपण आणखी काय म्हणू बेनिफिशियल इन्सेक्ट आहेत, यांची संख्या कमी झाली आहे. यांचंही कन्झर्वेशन गरजेचं आहे. फक्त हनीबीज नाही आहे, असे खूप सारे आहेत जे त्यांचे प्रिडेटर आहेत. पण आपण शेतामध्ये आपण काय केलं, मग दोन्ही यांचा लॉस झाला आहे. पण आता हळूहळू असं लक्षात येते की यांचा इन्सेक्ट आपण यूज आपण एवढा केला की त्याच्यामुळे काय, कॅन्सर उर आलं, आपल्या खाण्यातही चाललं, शेतामध्येही चाललं, जमिनीची फर्टिलिटी लूज होऊर आली, भरपूर सारे कारणं आहेत त्याच्यासाठी. मग इन्सेक्टिसाईड मारू आलो आपण, दरवर्षी मारू आलो, जमीन तशीच राहणार आहे काय, त्याच्यासाठी तुम्ही किती शेणखत टाका, तसं राहणार काय, शेणखत टाकलं डबल त्याच्यावर फवारणी करू राहिले, डबल शेणखत टाकलं, पण ते चालून चालून किती दिवस टाकलं राहणार आहे, ते जमीन तुम्हाला किती दिवस पीक देईल. एक स्टेज तर अशी येईल ना ज्या वेळेला ती जमीन तुम्हाला पिकच देणार नाही, मग काय करसान. मग याचा यूज परत आता गव्हर्नमेंटने काय केला, कमी केला, तर मागे 50-60 इन्सेक्टिसाईड त्यांनी बॅन केले होते, जसं इंडोसल्फान आहे जे सिरियस आहेत एकदम, ते बॅन केले. आणि मग हळूहळू आपण कुठं चाललो, मग ऑर्गॅनिक फार्मिंगकडे वळायचं आहे, तर मग ते गंगा नदीच्या आजूबाजूचा, मागच्या वर्षीच्या बजेटमध्ये सांगितलं गंगा नदीच्या आजूबाजूचा 5 किलोमीटरचा प्रदेश आपल्याला काय करायचा आहे, ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग असं हळूहळू आपल्याला काय इकडे जावं लागणार आहे. पण एकदम जर गेले तर मग श्रीलंकेसारखी कंडिशन होईल, डायरेक्टच जर तुम्ही ऑर्गॅनिक फार्मिंग सगळीकडे जर करून दिली तर मग कसं आहे, डायरेक्ट जर तुम्ही ऑर्गॅनिक फार्मिंग जर केली, मग श्रीलंकेत काय केलं, त्यांनी ऑर्गॅनिक फार्मिंग सगळीकडेच लागू करून दिली, ऑर्गॅनिक फार्मिंग करायची, ऑर्गॅनिक फार्मिंग करायची. पण त्याच्यामुळे काय होणार आहे, ऑर्गॅनिक फार्मिंग जर तुम्हाला करायची आहे त्याच्यासाठी खूप सारं तुम्हाला कावडंग लागणार आहे, मॅन्युअर लागणार आहे. पण त्याचा तुम्ही जेव्हा यूज करसाल तर त्या जमिनीतून उत्पन्न पाहिजे तेवढं मिळणार नाही, तुम्हाला 4 ते 5 वर्ष ऑर्गॅनिक फार्मिंग करावं लागणार आहे. आणि मग कुठं ते तुमचं उत्पन्न वाढेल तशी तुमची जमीन उत्पन्न देणार नाही. पण आपल्या देशामध्ये आता आपण काय एक मिनिट, हम दो हमारे 4 हम दो हमारे 10 असं चालू आहे. हा हम दो हमारे 1 असला पाहिजे तेव्हा कुठंतरी लोकसंख्या कमी होईल. आज चायना केवढा मोठा देश आहे, त्यांची लोकसंख्या एवढी, आपण त्यांच्याही पुढे जायला करू राहिलो. आता आपला देश चायनापेक्षा खूप लहान आहे,
चायनाचा अर्धाच म्हटला तरी चालते, चायना खूप मोठा आहे, तरी आपलं हम दो हमारे दो काही राहून नाही राहिले. तर मग हे जे आहे याच्यामुळे मग जर आपण जर करायला बसलो डायरेक्ट ऑर्गॅनिक फार्मिंग, तर फूड सिक्युरिटी धोक्यात येते. 4 ते 5 वर्ष डायरेक्ट आपल्या देशाचं जे उत्पन्न आहे वार्षिक हे एकदम कमी होऊन जाईल. आणि खायला तर सगळ्यांना पाहिजेच, ते जर नाही भेटलं तर मग एक तर भूकमारीनं मरा, नाही तर मग काय इन्सेक्टिसाईड आहेत पेस्टिसाईड यांचा यूज करून जास्त उत्पन्न काढा, काही दिवसांनी दवाखान्यात मरा, मरणं तर आहेच एका दिवशी. मग जसं चालू आहे सध्या तसं चालू आहे, पण हळूहळू हळूहळू कुठंतरी त्याच्यावर काहीतरी बंधन आणायला पाहिजे. जसं आता पंजाबमध्ये सांगितलं होतं मी, खूप सारे शेतकरी कॅन्सरमुळे मरतात भाजीपाल्यावर जास्तीत जास्त. पण आता लोकांमध्ये जसं नॉलेज आहे अवेअरनेस वाढत आहे, तसे लोक जास्तीत जास्त सिरियल्स आणि मिलेटकडे वळू आले, भाजीपाला कमी खातात. नॉनव्हेज एक झालं, नॉनव्हेज झालं प्रोटीन सोर्स लोकांनी वाढवला आहे, नॉनव्हेज जास्त खाणं सुरू केलं, भाजीपाला कमी केला. भाजीपाल्यामुळे इन्सेक्ट वगैरे हे ते आहेच, पण आता दोन्हीकडे आता ते आपापल्या हिशोबानुसार आहे, ज्यांना जे आवडते ते खातात. पाहायचं मग आता किडे मकोडे. आता सर्वात आधी आता आहे क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल. ॲनिमलचं क्लासिफिकेशन कशाप्रकारे केलं गेलं आहे त्याच्यामध्ये सर्वात आधी आहे व्हर्टेब्रेट्स आणि नंतर आहे इनव्हर्टेब्रेट. व्हर्टेब्रेट म्हणजे ज्यांना पाठीचा कणा आहे आपल्याला आहे, तुम्हाला आहे ना, गेला कोणाचा एखादा आहे ना, हो हा जो पाठीचा कणा आहे हा ज्यांना आहे ते आहेत व्हर्टेब्रेट्स, ज्यांना नाही आहे ते आहे इनव्हर्टेब्रेट्स. मग या व्हर्टेब्रेटमध्ये सर्वात आधी जसं आता हे वार्म ब्लडेड कोल्ड ब्लडेड कोल्ड ब्लडेड हे नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, जसं मॅमल्स आहे, बर्ड्स आहेत, फिश आहे, फिशमध्येही लक्षात ठेवजा, फिशमध्येही मधात निघते बरं हड्डी, हां, फिशनंतर साप आहे, सापामध्येही निघते, नंतर ॲम्फिबियन्स आहेत. ॲम्फिबियन्स म्हणजे कोण, जमिनीत आणि पाण्यात दोन्ही ठिकाणी राहणार. मग हे जे आहे टेरेस्ट्रियल म्हणजे कोणते, टेरेस्ट्रियल जमिनीवरच असणारे ॲम्फिबियन्स तळ्यात मळ्यात, आणि हे जे आहेत ॲक्वॅटिक ते पूर्णपणे पाण्यात राहणार आहे. मग ज्यांना ज्यांचा विथ बॅकबोन आहे ज्यांना पाठीचा कणा आहे ते काय झाले व्हर्टेब्रेट्स, आणि दुसरे जे आहेत इनव्हर्टेब्रेट ज्यांना पाठीचा कणा नाही आहे त्याच्यामध्ये मग पा पोरीफेरा जसं हे अशा प्रकारचे येतात प्लांट्स वगैरे, किंवा ज्याच्यामध्ये ते झिरोफिटिक प्लांट्स पाहिले त्या टाईपमध्ये, नंतर निडारिया ॲनेलिडा मोल्युस्का हे त्यांच्या ऑर्डर आहेत वेगवेगळ्या. त्याच्यामधले सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट आपल्याला पाहायचे आहे आर्थ्रोपोडा, ज्याच्यामध्ये इन्सेक्ट येतात त्या आर्थ्रोपोडामध्ये येतात. मग क्रस्टेशी जसे खेकडे आहेत, ॲरॅक्निडा स्पायडर माईट पाहिली आपली ते आहे, नंतर इन्सेक्ट आहेत आणि त्याच्यामध्ये आहे मायरीपोडा. या सगळ्याचा कोणाचाच अभ्यास आपल्याला नाही आहे, आपल्याला फक्त हे एवढंच आहे. ते एवढं छोटं दिसते पण आता ते इन्सेक्ट एवढं छोटं केवढं खतरनाक काम करते तुम्हाला माहिती आहे. एका सेलचा जर अभ्यास करायचा झाला तुमचं आयुष्य चाललं जाते. हा तर इन्सेक्ट आहे मोठा, या इन्सेक्टचा आपल्या याच्यामध्ये एवढा आहे. बाकी याच्यामधून आले क्वेश्चन तर व्हर्टेब्रेट इनव्हर्टेब्रेट ते पण तुम्हाला MCER किंवा अशा एक्झाममध्ये एंट्रन्स एक्झाममध्ये पाहायला मिळेल, JRF वगैरे त्याच्यामध्ये, पण बाकी याच्यामध्ये दिसणार नाही. AFOमध्ये एवढी नाही आहेत. हे जर चुकून बंद झालं तर सांग जा, कारण महत्त्वाचा टॉपिक चालू आहे. आज आपल्याला डिस्टर्बन्स पाहिजे नाही मधात, आज शांततेत चालू आहे ना. आता त्याच्यामध्ये सर्वात पहिले आहे इन्सेक्ट, त्याला म्हणतो आपण आर्थ्रोपोडा. आर्थ्रोपोडा म्हणजे काय, ज्यांना जॉईंटेड लेग्स आहेत. जॉईंट लेग्स आहेत तर ते कोणामध्ये असतात, इन्सेक्टमध्ये. आर्थ्रो म्हणजे काय, जॉईंट, आणि दुसरं म्हणजे काय, पोडा म्हणजे काय, लेग्स. मग लार्जेस्ट ग्रुप ऑफ ॲनिमल कोणता आहे, ॲनिमलमधला सर्वात लार्जेस्ट ग्रुप जो आहे तो कोणता आहे, हा आहे ऑर्थ्रोपोडा. ॲक्वॅटिक ऑर टेरेस्ट्रियल ऑर इव्हन पॅरासिटिक. ॲक्वॅटिक जलचर पाण्यात राहणारेही आहेत, जमिनीवर राहणारेही आहेत, आणि नंतर इव्हन पॅरासिटिक म्हणजे काय, पॅरासाईट माहिती आहे ना, हॉस्टेलची गोष्ट सांगितली होती मी. हॉस्टेलवर समजा बाहेर कुठं रूम नाही भेटली, ॲग्रीवाले काय करतात आपले, हॉस्टेलवर गेले त्याच्या रूमवर 8 दिवस पॅरासाईट बनून राहायचं, असं आम्ही बोलली भाषेमध्ये नॉर्मल म्हणत होतो. हॉस्टेलमध्ये जर समजा आपण विचारलं का रे तो कुठं राहते, आता तो याच्या रूमवर पॅरासाईट आहे सध्या. पॅरासाईट म्हणजे परोपजीवी, स्वतःची काही नाही या रूम वगैरे, त्याच्या रूमवर जाऊन जाते, त्याच्यासोबत मेसवर जाते, त्याच्यासोबत जेवते, तो झाला पॅरासाईट. नंतर ह्या एक्झोस्केलेटन मेड अप ऑफ रिन्युएबल चिटीन, याची गोष्ट मी तुम्हाला कालच सांगितली, चिटीनची परवा दिवशी.
एक्झोस्केलेटन, एक्झोस्केलेटन म्हणजे काय, जसं इन्सेक्टच्या बाहेर आउटर कवरिंग असते त्यांच्या प्रोटेक्शनसाठी. जसं कॉक्रोच पाहिला असं हातात घेऊन पाहिला काय, हातात घेऊन जर पाहिला पाहिजा एखाद्या वेळेस घरात दिसला तर घेऊन पाहिजा कॉक्रोच झाला, नाही तर ते झुरळही अंगावर उडते रात्रीचं ते पाहिजा, त्याला वरून असा हात लावून पाहिजा थोडाफार, ते असं कडक असते बाहेरच्या साईड. काही ठिकाणी नरम भाग दाबजा नका, जोऱ्यात दाबून दिसान झाला मग तुमचा गेम. तर ते जे या इन्सेक्टचा वरचा जो पोर्शन आहे कडक, तर ते राहते एक्झोस्केलेटन. ते एक्झोस्केलेटन बनलेलं कशान राहते, चिटिन. आणि चिटिन कशापासून बनलेलं राहते, यन ॲसिटिल ग्लुकोजमाइन. यन ॲसिटिल ग्लुकोजमाइन हे त्याच्यामध्ये राहते. तसं पाहिलं तुम्ही याला हायड्रोकार्बनपासून पण बनलेलं असंही म्हणू शकता, ज्याच्यामध्ये काय हायड्रोजन राहते, कार्बन राहते. आणि ते काय इथं म्हटलेलं आहे लक्षात ठेवजा, रिन्युएबल आहे. हां, रिन्युएबल चिटी नाही, पण हे एक्झोस्केलेटन कसं राहते, नॉन लिव्हिंग राहते. नॉन लिव्हिंग राहते, मी सांगितलं त्या दिवशी एपिडर्मिसच्या लेअरच्या आतमधून त्याचं सिक्रेशन होते. सिक्रेशन ते लिव्हिंग आहे सेल, लिव्हिंग सेलमधून सिक्रेशन होते, नॉन लिव्हिंग लेअर तयार करते. मग इन्सेक्टला जेव्हा साईज वाढवायची आहे, त्याची जेव्हा ग्रोथ राहते, ते बाहेरचं एक्झोस्केलेटन टाकून देते. जसं साप त्याची काच सोडते, एक्झोस्केलेटन बाहेर टाकून देते आणि नवीन फॉर्म तयार होते. नवीन तयार झाल्यानंतर त्याच्यामधून नवीन सेलपासून नवीन एक्झोस्केलेटन तयार होते चिटिनच्या फॉर्ममध्ये. ते झाल्यानंतर परत त्याची ग्रोथ व्हायची असली, परत ते शेड करून देते, ओल्ड क्युटिकल शेड करते आणि नवीन फॉर्म करते. त्याला म्हटलं शेडिंग ऑफ ओल्ड क्युटिकल, त्याला आपण म्हटलं होतं मोल्टिंग. ते याच्यामध्ये सिल्कवर्ममध्ये दाखवलं ना, शेडिंग ऑफ ओल्ड क्युटिकल, त्याला म्हटलं गेलं मोल्टिंग. त्याच्यानंतर एवढं समजलं, त्याच्यानंतर काही टर्म्स आहेत, डॉर्सल, व्हेंट्रल, प्ल्युरल, अँटेरियर आणि पोस्टेरियर. डॉर्सल वरचा भाग, जसं आता हे बा हे इन्सेक्ट आहे, हे इन्सेक्ट आहे रे बा, यांना दिसलं पाहिजे ना, नाही तर आम्हाला काही दिसूनच नाही राहिलं. हे इन्सेक्ट आहे डॉर्सल, वरचा भाग डॉर्सल, खालचा व्हेंट्रल, हा साईडचा प्ल्युरल, हा अँटेरियर, हा पोस्टेरियर. झालं, डॉर्सल जो आहे याच्यावरचा हा कोणता आहे, इथंच लिहून देतो ना, हा झाला डॉर्सल वरचा भाग. डॉर्सल नंतर हा झाला व्हेंट्रल खालचा भाग, नंतर हा जो साईडचा झाला याला म्हटलं गेलं प्ल्युरल, प्ल्युरल किंवा लॅटरल, दोनपैकी काही म्हणा, प्ल्युरल किंवा लॅटरल. हा झाला अँटेरियर आणि हा झाला पोस्टेरियर. एवढे वेगवेगळे भाग आहेत, कारण हे शब्द समोर डायरेक्ट येतील. जसं इन्सेक्टच्या डॉर्सल भागापासून इन्सरच्या डॉर्सल भागामध्ये ब्रेन प्रेझेंट आहे, डॉर्सलपासून ब्रेन प्रेझेंट आहे, त्याच्यापासून त्याची जे आहे डिसेंट्रलाइज नर्वस सिस्टीम आहे, डॉर्सल ब्रेनपासून तर व्हेंट्रलपर्यंत अशी पसरलेली आहे. मग ते समजलं पाहिजे तुम्हाला, डॉर्सल म्हणजे कुठं, म्हणजे ब्रेन कुठं आहे, ब्रेन कुठं प्रेझेंट आहे डॉर्सलमध्ये, म्हणजे इथं कुठंतरी ब्रेन असेल वरच्या भागाला, आणि ते नर्वस सिस्टीम आहे जे पसरलेली कुठं आहे, व्हेंट्रल साईडनी पोस्टेरियर पार्टपर्यंत. मग हे अशा प्रकारची, हे शब्द समजले पाहिजे, म्हणून ह्या टर्म्स लक्षात घेजा. या डॉर्सल भागालाच आणखी टर्गमही म्हटल्या जाते, टर्गमही म्हटल्या जाते, प्लस नोटाही म्हटल्या जाते, नोटा. आणि हा जो व्हेंट्रल आहे याला स्टर्नम म्हटल्या जाते, स्टर्नम म्हटल्या जाते. नंतर प्ल्युरल आणि लॅटरल हा साईडचा भाग, असा डॉर्सल, व्हेंट्रल, प्ल्युरल, अँटेरियर आणि पोस्टेरियर हे झाले भाग त्याचे वेगवेगळे. हे लक्षात ठेवजा व्यवस्थित. त्याच्यामधलं मग सगळ्यात वरचा कोणता, टर्गम, स्टर्नम आणि प्ल्युरल. आता त्याचे कॅरेक्टर्स पाहायचे आहेत की त्याच्यामध्ये नेमकं आणखी काय काय राहते. त्याच्यामध्ये ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम, अ पेअर ऑफ कंपाऊंड आय, ते समोर आपण पाहणार. ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे कसं, जसं आपल्या शरीरामध्ये कसं आहे, हार्ट आहे, वेगवेगळ्या व्हेन्स आहेत, आर्टरीज आहेत. त्याच्यामध्ये काय करतात, आपल्या काही व्हेन्स आणि आर्टरीज जसं आहेत, प्युअर ब्लड घेतात आणि इम्प्युअर ब्लड सोडतात. हार्ट आहे तर हे सगळी मॅनेज सिस्टीम आहे ना. जसं आता तुमच्या शरीरामध्ये असं
ते हे माहिती आहे का तुम्ही, इन्सुलिनचं इंजेक्शन दिलं आहे का कोणाला शुगरचं? ते कुठं देतो आपण? सेलमध्ये. ते थोडंफार आतमध्ये जाते, मग असं लगेच रक्त वगैरे निघते का बाहेर? काहीच नाही. कारण आपलं सगळं ब्लडची एक सिस्टीम आहे, त्याच्यामधूनच ब्लड पास होते. तसं इन्सेक्टमध्ये काहीच नाही आहे. डिसेंट्रलाइज आहे म्हणजे ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, पूर्ण ब्लड कुठून कुठेही फ्लो होते म्हणून पूर्णपणे ओपन राहते. म्हणून तो तुम्ही जर असा केला तर झाली सगळी सर्क्युलेटरी सिस्टीम फोडून टाकसाल तुम्ही. नंतर पेअर ऑफ कंपाऊंड आयज. कंपाऊंड आय म्हणजे कसे, खूप सारे कॉर्निया. त्या दिवशी मी कबूतरची गोष्ट सांगितली होती, खूप सारे त्यांच्या डोळ्यांमध्ये खूप सारे कॉर्निया असतात. जसं आपण आहे, आपण फक्त समोरचं पाहू शकतो, पण इन्सेक्ट जर असं उभं असलं इकडून मागून कोणी आलं त्याला समजून जाते कोणतरी आलं, ते लगेच असं थोडं थोडं बाजूल सरकते. तुम्ही अजून असं केलं ते उडून जाते लगेच. मग ते काय आहे, कंपाऊंड आईज आहेत. कारण त्यांच्या याच्यामधलं तुमची एक कॉर्निया जरी फुटली किंवा काही डॅमेज झाली तरी त्यांना दुसऱ्या साईडनं दिसू शकते. तर ते झाले कंपाऊंड आईज. नंतर टेरेस्ट्रियल आर्थ्रोपोड्स एक्सिट थ्रू द माल्पेजियन ट्यूबुल्स. तर त्यांचं एक्सक्रिशन जे वेस्ट प्रोडक्ट आहे त्यांच्या शरीरामधलं अन्न खाल्ल्यानंतर, ते कुठून होते? एक्सक्रिट थ्रू द माल्पेजियन ट्यूबुल. हा एकदम इम्पॉर्टंट पार्ट आहे. हा मी तुम्हाला एक्सक्रिटरी सिस्टीम जेव्हा शिकवू तेव्हा सांगतोच. नेमकं हे अशा प्रकारचे माल्पेजियन ट्यूबुल्स, जसं आता ही कसं रे, हे इन्सेक्टचं जे बॉडी पार्ट आहे, सुरुवातीला फॅरिंग्स, लॅरिंग्स, ओइसोफॅगस, इथून असं अन्न आतमध्ये गेलं. अन्न आतमध्ये गेल्यानंतर इतर आते क्रॉप, क्रॉपमध्ये जाऊन ते स्टोअर होते. स्टोअर्ड नंतर इतर आते आणखी अशा प्रकारचं एक स्ट्रक्चर, त्याला गिझार्ड म्हणतात. त्याच्यामध्ये पूर्ण ते अन्न क्रश होते. क्रश झाल्यानंतर अन्न इकडे आतमध्ये आलं की हे अशा प्रकारचे खूप सारे हे माल्पेजियन ट्यूबुलच्या ज्या ह्या ज्या लाईनी आहेत, ह्या इन्सेक्ट इन्सेक्ट वाईज व्हॅरी होतात. कशामध्ये 5 ते 6 असतात, कशामध्ये 6 ते 8 असतात, कोणामध्ये 100 ते 150 असू शकतात. मग इन्सेक्ट जे बॉडीमधून, पहिले एक लक्षात ठेवा, इन्सेक्ट जे बॉडीमधून एक्सक्रीट करतात ते असतं युरिक ॲसिड. आता ह्युमनच्या युरिनमध्ये काय राहते? युरिया. तसं याच्यामध्ये काय राहते? युरिक ॲसिड. म्हणजे ते अमोनियाचेच फॉर्म राहतात, नायट्रोजनचेच फॉर्म राहते, युरिक ॲसिड एक्सक्रीट करतात. तर मग जेव्हा एक्सक्रिशन होत आहे, जे वेस्ट मटेरियल इथून इथपर्यंत चालल्यानंतर जे ॲनसपर्यंत चाललं, मग ॲनसपर्यंत गेल्यानंतर या माल्पेजियन ट्यूबुलचं काम काय आहे, हे त्याच्यामधले आणखी काही असे आयन्स असतात जे त्यांना आणखी यूज करायचे आहेत. कारण त्यांच्या बॉडीसाठी मॉइश्चर खूप महत्त्वाचं आहे. इन्सेक्टमध्ये ते कधीच त्यांच्या बॉडीमधलं मॉइश्चर कमी होऊ देत नाहीत. म्हणून त्यांच्या बॉडीच्या बाहेर जे एक्झोस्केलेटन राहते ना, एक्झोस्केलेटन, ते एवढं पॅक राहते, ते याच्यासाठीच राहते की इव्हॅपोरेशनच्या किंवा जास्त ऊन तापलं बाहेर निघाले त्यांच्या बॉडीमधून ते वॉटर लॉस झाला नाही पाहिजे. म्हणून ते एकदम कडक लेअर राहते. मग ते लेअर राहते तर त्याच्या थ्रू पण त्यांच्या बॉडीमधलं मॉइश्चर लॉस होत नाही. आणि जे काही एक्सक्रिशन थ्रू त्यांच्या बॉडीमधून काही जर समजा न्यूट्रियंट्स बाहेर जात असतील, तर ह्या माल्पेजियन ट्यूबुलमधून ते हे माल्पेजियन ट्यूबुल वापस त्यांना सक करते आणि त्याच्या थ्रू परत इकडे बॉडीमध्ये ॲड करून देते. तर हे फंक्शन आहे. म्हणून तिथं म्हटलं आहे एक्सक्रीट थ्रू द माल्पेजियन ट्यूबुल्स व्हाईल ॲक्वॅटिक वन्स एक्सक्रीट थ्रू द ग्रीन ग्लँड्स ऑर कोक्झल ग्लँड. आता जे टेरेस्ट्रियल आहेत, जमिनीवर राहणारे आहेत, त्यांच्यामध्ये राहते माल्पेजियन ट्यूबुल. पण जे पाण्यामध्ये राहणारे आहेत त्यांच्यामध्ये काय राहते? ग्रीन ग्लँड राहते किंवा कोक्झल ग्लँड राहते. आता त्यांच्यामध्ये माल्पेजियन ट्यूबुलचं कामच नाही आहे, कारण पाण्यामध्ये तसंच मॉइश्चर जास्त आहे. म्हणून त्यांना असं काही वेगळं माल्पेजियन ट्यूबुलसारखा ऑर्गन त्यांच्यामध्ये डेव्हलपच होत नाही जो बॉडीमधलं काही मॉइश्चर बाहेर जात असेल तर वापस सक करेल, कारण ते ऑलरेडी पाण्यात राहतात. म्हणून ग्रीन ग्लँड किंवा कोक्झल ग्लँड त्यांच्यामध्ये प्रेझेंट राहतात. त्याच्यानंतर आहे दे आर युनिसेक्शुअल अँड फर्टिलायझेशन इज आयदर एक्स्टर्नल ऑर इंटरनल. फर्टिलायझेशन कशा प्रकारचं होते, एक्स्टर्नल किंवा इंटरनल? आता मी फिशमध्ये तुम्हाला सांगितलं होतं फर्टिलायझेशन कशा प्रकारचं होते. फिशमध्ये काय करते, फिशमध्ये मेल त्याचे स्पर्म पाण्यामध्ये रिलीज करते, त्याला आपण लिंट म्हटलं होतं, लिंट. आणि फिमेल काय करते, तिचे एग्स पाण्यामध्ये रिलीज करते. दोघांचं फर्टिलायझेशन बाहेरच होते, ते काय झालं? एक्स्टर्नल, एक्स्टर्नल फर्टिलायझेशन. इंटरनल फर्टिलायझेशन नॉर्मल इन्सेक्टमध्ये दोघांमध्ये कॉप्युलेशन झालं, त्यांच्यापासून मेलचे स्पर्म फिमेलच्या स्पर्मॅथिकामध्ये गेले. जसं आपण हनीबीजमध्ये पाहिलं, तिथं फर्टिलायझेशन झालं. तर हे कशात झालं? एक्स्टर्नल आणि इंटरनल फर्टिलायझेशन दोन्ही प्रकारचं त्यांच्यामध्ये असते. सेन्सरी ऑर्गनबद्दल पण बोललो मी, सेन्सरी ऑर्गन त्यांच्या बॉडीमध्ये पूर्णपणे कुठेही प्रेझेंट राहतात. जसं
सेन्सरी ऑर्गन जसं हेअर्स, त्यांचे जे शरीरावर असणारे हेअर्स यांच्यामध्ये सेन्सरी ऑर्गन असू शकतात. अँटिना अँटिनामध्येही राहतात, सिम्पल अँड कंपाऊंड आई डोळ्यांमुळे पण राहतात, आणि ऑडिटरी ऑर्गन्स आर प्रेझेंट. ऑडिटरी ऑर्गन्स आर प्रेझेंट जसा मी जॉन्स्टन्स ऑर्गन सांगितला होता त्यांच्या लेगच्या दुसऱ्या पार्टमध्ये, लेग त्या दिवशी काढला होता ना मी, स्केप, पेडिसेल आणि फ्लॅजिलम, त्या पेडिसलमध्ये प्रेझेंट राहते जॉन्स्टन ऑर्गन. सेगमेंट ग्रुप इंटू टू ऑर थ्री रिजन्स कॉल्ड ॲज टॅग्मा. मग त्यांची बॉडी तीन याच्यामध्ये डिवाइड केल्या गेलेली आहे, जसं हेड, थोरॅक्स आणि ॲबडॉमिन. हेड हे एवढं वरचं मुंडकं, थोरॅक्स इथून एवढा ॲबडॉमिनचा भाग, आणि इथून खालचा पोर्शन तो काय झाला, हेड, थोरॅक्स आणि त्याच्या खालचा झाला ॲबडॉमिन. या तीन पार्टमध्ये ज्या डिवाइड केलं त्यांना आपण टॅग्मा म्हटलं, आणि त्या डिवाइड करण्याच्या प्रोसेसला म्हटलं टॅग्मोसिस. मग इन्सेक्टची बॉडी तीन ग्रुपमध्ये जी डिवाइड केल्या गेली त्यांना म्हटलं आपण टॅग्मोसिस. हेड, थोरॅक्स अँड ॲबडॉमिन, पहिलं कोणतं आहे, पहिला पोर्शन त्यांच्या हेडचा अशा प्रकारचा, हा राहते एवढा पोर्शन हा हेडचा, दुसरा आहे थोरॅक्सचा इथून इथपर्यंत, आणि इकडे आहे ॲबडॉमेन. हेड, थोरॅक्स आणि ॲबडॉमेन, आणि नंतर यांच्यामध्ये काय राहते, अशा प्रकारचे लेग्स राहतात, जसं हे पहिली एक पेयर, दुसरी एक पेयर, तिसरी एक पेयर, इन्सेक्टचे हे काय झाले लेग्स, आणि याच्यावर हा प्रोथोरॅक्स, हा मिझोथोरॅक्स आणि मेटाथोरॅक्स, त्याच्यामधला जो थोरॅक्सचा रिजन आहे तो थोरॅक्सचाही तीन पार्टमध्ये डिवाइड केला आहे. त्याच्यामधल्या मग या तिन्ही एका पार्टमध्ये काय राहतात, थ्री पेयर्स ऑफ लेग्स. थ्री पे चांगली आली ना डायग्राम आज, थ्री पेयर्स ऑफ लेग्स. तर हे जे थ्री पेयर्स ऑफ लेग्स आहेत याच्यामध्ये तिन्ही याच्यामध्ये तीन ठिकाणी डिवाइड झाले, आणि टू पेयर्स ऑफ विंग्स या अशा प्रकारचे. हे झाले दोन पेयर्स ऑफ विंग्स, म्हणजे हे कुठं राहतात, मिझोथोरॅक्स आणि मेटाथोरॅक्सवर. झाले बरोबर तीन पेयर लेगच्या, दोन कुठं, दोन पाय कुठं झाले, म्हणजे त्यांना, म्हणून त्यांना म्हटलं होतं इन्सेक्ट हॅज अ हेक्झापॉड लोकोमोशन, सहा पाय, एक दोन तीन चार पाच सहा, माकोळा पाहिला ना, सहा पाय असतात त्याला बरोबर, आणि ते हेक्झापॉड लोकोमोशन राहते अशा प्रकारचे, एक दोन तीन चार आणि पाच सहा. त्याच्यामधलं हे जे हे पहिला पोर्शन झाला हेड, हा थोरॅक्स आणि मागचं ॲबडॉमेन. मग हेड, थोरॅक्स, ॲबडॉमेन, थोरॅक्समधलंही प्रोथोरॅक्स, मिझोथोरॅक्स, हा पी, यम आणि यम, प्रोथोरॅक्स, मिझोथोरॅक्स, मेटाथोरॅक्स आणि मागचा ॲबडॉमेन. मग हे ॲबडॉमेनमध्येही काही ठिकाणी इन्सेक्टमध्ये कसं झालेलं राहते, असं फ्युजन राहते. जसं आता आता सगळे इन्सेक्ट तुम्ही पाहिले त्यांच्यामध्ये अशाच प्रकारचं दिसते का, काही याच्यामध्ये हे ॲबडॉमेन एकदम कमी दिसते, जसं हनीबीमध्ये आहे, या ॲबडॉमेनचं आणि यांचं हे जे आहे ॲबडॉमेनचं, आणि काही याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रक्चर कसं दिसेल, हे पहिलं प्रोथोरॅक्स, मिझोथोरॅक्स, आणि डायरेक्ट हे असं ॲबडॉमेन दिसेल, काही इन्सेक्ट असे जागीच लाभले गेलेले. मग त्यांच्यामध्ये काय होते, कधी कधी याचं आणि याचं फ्युजन झालेलं राहते, ते राहते हनीबीजमध्ये, त्याला आपण प्रोपोडियम म्हणतो, ते समोर आणखी डिटेल पाहूच आपण, फक्त मी सांगू राहिलो की नेमकं काय काय त्यांच्यामध्ये घडते. काही यांच्यामध्ये काय होते की एकदम चेहऱ्याच्या याच्यामध्येच प्रोथोरॅक्स येऊन गेलेलं राहते, कधी कधी ॲबडॉमेनच्या ज्या सेगमेंट आहेत ह्या एकदम कमी राहतात. जसं आपण काय केलं, हेड जो आहे, हेड नंतर हेड, थोरॅक्स आणि ॲबडॉमेन, मग हे जे आहे हे आपण आणखी याच्यामध्ये डिवाइड केल्या गेले आहेत. जसं आता हेड आहे, हेड त्याच्यानंतर किती सेगमेंटमध्ये डिवाइड केला, तर हेड सहा सेगमेंटमध्ये डिवाइड केला,
सहा सेगमेंटमध्ये मग वेगवेगळे, त्याच्यामध्ये मँडिबल आहेत क्रश करणारे, गाला आहेत वेगळे क्रश करणारे मँडिमल, पकडणारे वेगळे, डोळे आहेत, फॅरिंग्स आहे, लॅरिंग्स आहे, मग तिथून अन्न आतमध्ये गेल्यानंतर ओइसोफॅगस. सहा सेगमेंटमध्ये हेडला डिवाईड केलं, नंतर तीन सेगमेंटला थोरॅक्सला डिवाईड केलं, सहा किती झाले नऊ, नऊ आणि अकरा सेगमेंटला या ॲबडॉमेनला डिवाईड केलं, किती झाले सहा आणि तीन नऊ अकरा, टोटल 20 सेगमेंटमध्ये आपण इन्सेक्टला डिवाईड केलं. ट्युब्युलर एलिमेंटरी कॅनल विथ माउथ अँड ॲनस ॲट द अँटेरियर अँड पोस्टेरियर एड्स. ॲनस आणि माउथ आहे, इथं ॲनस, इथं माउथ, इथूनपासून तर पूर्ण इथपर्यंत काय आहे एलिमेंटरी कॅनल आहे, ज्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही जर ज्यांनी डिसेक्शन केलं असेल त्यांना माहिती आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर क्लिअर कॉक्रोच जर फाडला तर आतमधली घरी फाडलाच चालते, आतमधली घरी ऑपरेशन करून पायाचं. म्हणा मी डॉक्टर आहे म्हणा, प्लांट्स आणि ॲनिमल्सची ॲग्रिकल्चरिस्ट, असे फोरसेप आणि निडल घेऊन बसायची, मी करून दाखवू शकतो तुम्हाला. कॉक्रोच पाहिजे फक्त, कॉक्रोच आणला तर ते थोडं थोडं पाणी सोडत जा लागते आणि थोडं थोडं त्याला हळूहळू हळूहळू त्याच्या अंगावरचे, पहिले तर क्युटिकल गायब करावं लागते. क्युटिकल गायब केल्यानंतर हे जे बाहेरचं आहे मटेरियल हे हळूहळू निडलच्या सहाय्यानं, कारण बाहेरचं मग तुम्ही जर क्युटिकल कशासाठी असते, प्रोटेक्शनसाठी, ते मोल्टिंग झाल्यानंतर त्यांनी त्यांचं वरचं जर एक्झोस्केलेटन फेकून दिलं तर आतमधला पोर्शन एकदम कॅटरपिलर कशी राहते एकदम नरम तसं राहते पूर्ण, आणि आतमध्ये पूर्ण असं पाण्याने फ्लुईडसारखं भरलेलं, जसं आपल्या ब्लडला ब्लड म्हणतात, आपल्या याच्यामध्ये हिमोग्लोबिन असतात, तसं त्यांच्या ब्लडला म्हणतात हिमोकोएल, हिमोसेल किंवा हिमोकोएल जे म्हणायचं ते म्हणा, हिमोसेल हे त्याच्यामध्ये प्रेझेंट राहते फ्लुईड. हे बाहेर काढलं की बस ते व्यवस्थित, जर फक्त ते तुटूनही द्या लागत, ते व्यवस्थित जर बाहेर काढलं तर पूर्णपणे तुम्हाला डायरेक्ट कॉक्रोचची डायजेस्टिव्ह सिस्टीम दिसते. त्याच्यामध्ये मग तुम्हाला क्लिअर क्लिअर जे इथं काढलं होतं मी, हे क्रॉप गिझार्ड, नंतर माउथपासून तर ॲनसपर्यंत पूर्ण व्हाईट कलरची हे दिसते. आणि आता हे झालं हा पार्ट, नंतर आणखी हे काय झालं, फूडचं झालं, एक्सक्रिशनचं झालं, आणखी ब्लड सप्लायचं झालं, श्वास कसे घेतात, रेस्पिरेशन यांच्यामध्ये प्रेझेंट राहते ट्रक्युअल्स. ट्रक्युअल्स म्हणजे काय, असे पाईप प्रेझेंट राहतात अंदर आणि बाहेर प्रेझेंट राहतात असे होल्स, हे पूर्ण जी बॉडी आहे ना या बॉडीमध्ये असे हे प्रेझेंट राहतात छोटे छोटे होल, याला म्हटल्या जाते स्पायरॅकल्स. आणि या स्पायरॅकल्सपासून आतमध्ये प्रेझेंट राहतात ट्रक्युअल्स, म्हणजे असे पाईपलाईन प्रेझेंट राहते आणि त्याच्या आतमध्ये राहतात प्रेझेंट ट्रकिया. त्याच्यामुळे ते काय करतात, रेस्पिरेशन करतात, बाहेरची हवा डायरेक्ट आत तिथून बाहेर, असं नाही की फक्त तोंडाद्वारे श्वास घेतात आणि आपल्यासारखं नाही आहे त्यांचं, कुठूनही हवा आणे दो जाणे दो असं काम आहे. समजून आलं पण झालं, तुमचंही झालेलं दिसते आता की घ्यायचं अजून. हे दाखवून देतो जसं आता ओपन आणि क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम कशी राहते. जसं आता ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम ज्याच्यामध्ये काय आहे, आता हे क्लोज जर राहिली, क्लोजमध्ये कसं आहे, जशी आपली राहते, बाहेर यायचं कामच नाही. हे बा, पूर्णपणे असं ब्लड इथपर्यंत आलं, इथून इकडे पसरलं, इथून आलं, म्हणजे इथंच फिल्टर सुरू आहे आणि इथंच हे सुरू आहे. पण इन्सेक्टमध्ये अशा प्रकारची राहते ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम, इथून असं इथपर्यंत, इथून व्हॉल्व राहतात, हर्ट राहतात, ऑस्टिया राहतात, ज्याच्यामधून येण्या जाण्याला डायरेक्ट रस्ता राहते. असं इकडे आलं हे ब्लड की इथून पूर्ण बॉडीमध्ये दिलं सोडून, परत इथून असं आलं की इथून हे असं, आणि क्लोजमध्ये कसं राहतं, बाहेर जायला रस्ताच नाही. पण त्यांच्या बॉडीमध्ये, पूर्ण बॉडीमध्ये डायरेक्ट हे हिमोसेल सोडून द्यायला लागते, म्हणजेच त्यांचं ब्लड हे डायरेक्ट सुटलं की या हे असे छोटे छोटे ऑस्टिया प्रेझेंट राहतात, याच्यामधून परत आतमध्ये जाते, असं हे राहते. म्हणजे असं काही त्यांच्यामध्ये प्रॉपर व्हेन्स नाही आहेत. आपल्या शरीरामध्ये कसं आहे, असं समजा आपल्या शरीरामध्ये व्हेन्स ज्या आहेत ह्या आतमध्ये यांना छिद्रे पडलेले आहेत आणि ते डायरेक्ट पूर्ण बॉडीमध्ये कुठेही, जर आपलं मग ब्लड जर अशी असती आपली सर्क्युलेटरी सिस्टीम, तर आपण कुठेही जसं इन्सुलिनचं इंजेक्शन देतात कुठेही थोडासा जरी असं हे झालं, चाललं रक्त बाहेर. पण आपल्याला काय आहेत, प्रॉपर व्हेन्स आहेत आपल्या शरीरामध्ये, व्हिटॅमिन के फिलोक्युनॉन राहते, त्याचं काम काय राहते, ब्लड क्लॉटिंगचं आपल्याला बरोबर, म्हणून आपल्याला सलाईन किंवा इंजेक्शन जेव्हा देतात बरोबर ते चेक करतात ना, असं हात दाबतात, हात दाबला की थोडंफार ते इथं जेव्हा औषध ते लावतात कापसाचा बोळा, त्यानंच आपल्याला कसं तरी व्हायला लागते, ते जेव्हा लावतात ना तेव्हाच
तेव्हा जेव्हा होते हात पकडला ते व्हेन्स हिरवी बाहेर असते त्याच्यामध्ये टोचली की बरोबर ते ब्लड चळवायचं असलं की बरोबर त्याचं ब्लड काढायचंही असलं तिथंच, नाही तर शरीरातलं ब्लड काढलं असतं तर कुठेही सुई टोचली असती चाललं ब्लड बाहेर. पण तसं नाही आहे, आपली ही अशा प्रकारची आहे, त्यांची अशी राहते. आता हे स्ट्रक्चर इन्सेक्टसाठी झालं बरं, आपली एकदम अशीच दिसत नाही, आपलं वेगळं राहते. हे इन्सेक्टमधली त्यांची जी क्लोज आहे त्याचं स्ट्रक्चर आहे, आणि हे जे कोणाची आहे हे ओपन इन्सेक्टमधली, ब्लड आलं की असं कुठंही, त्याच्यामध्ये हे अशा प्रकारचे राहते. जसं आता हे इथं दिलेलं आहे ऑस्टिया, या ऑस्टिया थ्रू डायरेक्ट ब्लड आतमध्ये जाते, हे असं हार्ट दिलेलं आहे, आणि हे हार्ट हे एवढं असं हार्ट दिलेलं आहे, आणि इथून असं ब्लड पूर्ण याच्यामध्ये कुठेही फिरते. इथं हे दिलेलं आहे डॉर्सल वेंट्रल पोस्टेरियर अँटेरियर, पूर्ण बॉडीमध्ये कसंही त्यांचं हिमोसेल फिरते किंवा ब्लड फिरते, अशा प्रकारची ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम इन्सेक्टमध्ये राहते. झालं. आता डॉर्सल हार्ट विथ व्हॉल्व लाईक एओर्टा. आता लक्षात आलं, डॉर्सल हार्ट कुठं प्रेझेंट होतो, वरच्या भागामध्ये डॉर्सल. त्याच्यासोबत काय आहे, व्हॉल्व लाईक डॉर्सल हार्ट विथ व्हॉल्व लाईक ऑस्टिया, त्याला व्हॉल्व्स व्हॉल्वसारखे ऑस्टिया प्रेझेंट राहतात ज्याच्यामधून ब्लड येणं जाणं करते. डॉर्सल ब्रेन विथ व्हेंट्रल नर्व कॉर्ड, जसं हे इन्सेक्ट होतं हे असं 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 हे असं याच्यामध्ये ह्या इथं, आणि हे असं तोंड होतं, हे इथं डोळा, इथं हा याच्या इथं कुठंतरी ब्रेन प्रेझेंट आहे, आणि इथून अशी हे नर्वस सिस्टीम आहे व्हेंट्रल. डॉर्सल ब्रेन वरच्या साईडनं, व्हेंट्रल नर्वस सिस्टीम खालच्या साईडनं. डॉर्सल ब्रेन विथ व्हेंट्रल नर्व कॉर्ड, नो लोकोमोटरी सिलिया, नो लोकोमोटरी सिलिया, देअर बॉडी हॅज जॉईंटेक अपेंडेजेस विथ हेल्प इन लोकोमोशन. आता याच्यामध्ये सिलिया म्हणजे असं बारीक बारीक स्ट्रक्चर राहतात, तशा प्रकारचे राहत नाही. डायरेक्ट यांना काय लोकोमोशनसाठी लेग्स दिलेले आहेत, त्याच्यातून लेग्स हे करतात. पेअर्ड अँड सेगमेंटेड अपेंडेजेस, पेअर्ड अँड सेगमेंटेजेस अपेंडेज कसे आहेत म्हणजे जोडी जोडीने आहेत, दोन कसे आहेत, दोन पंख आहेत, दोन डोळे आहेत, दोन 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 असे दोन दोनच्या जोड्या आहेत ना, दोन पाय आहेत. आणि सेगमेंटेड अपेंडेजेस, सेगमेंट किती सेगमेंटमध्ये डिवाईड केली ते आताच सांगितलं मी. द बॉडी इज सेगमेंटेड अँड बायलॅटरली सिमेट्रिकल, बॉडी कशी आहे सेगमेंट केलेली आहे, बायलॅटरली सिमेट्रिकल आहे. म्हणजे आपली कशी आहे बॉडी, सिमेट्रिकल आहे की असिमेट्रिकल आहे, सिमेट्रिकल आहे ना. आपल्याला इथून जर आपल्याला कापलं मधातून, इकडे जेवढा भाग निघेल तेवढाच इकडे, तसंच त्यांचं आहे. दोन पंख इकून, दोन पंख इकून, तीन पाय इकून, तीन पाय इकून, एक डोळा इकून, एक डोळा इकून, एक मँडिबल इकून, एक मँडिबल इकून, मॅक्झिले इकून, मॅक्झिले इकून, झालं. ते एक शेपूट इकून, एक शेपूट इकून, असं नाही ना. नंतर द बॉडी इज डिवायडेड इन टू हेड, थोरॅक्स अँड ॲबडॉमेन, तीन याच्यामध्ये डिवाईड केलेली आहे. त्याच्यामध्ये याचे किती हेडचे किती होते, सहा सेगमेंट, थोरॅक्सचे किती होते, तीन सेगमेंट, आणि हे होते 11 सेगमेंट. हे सेगमेंट इन्सेक्ट वाईड व्हॅरी होतात. हे नॉर्मल असं घेतलेलं आहे की इन्सेक्टमध्ये नॉर्मली किती सेगमेंट प्रेझेंट राहतात ॲव्हरेज. द सिलोमिक कॅव्हिटी इज फिल्ड विथ ब्लड कॉल्ड ॲज हिमोसेल. मग ते जे त्याच्या त्यांच्या शरीरामध्ये एक सिलोमिक कॅव्हिटी प्रेझेंट राहते, जसं आपल्यामध्ये काय हार्ट आहे ज्याच्यामधून येते हार्ट येते रक्त येते चाललं जाते, तसं एक सिलोमिक कॅव्हिटी प्रेझेंट राहते त्यांच्यामध्ये, ज्याच्यामध्ये हिमोसेल प्रेझेंट राहते, तिथून ते सगळीकडे सर्क्युलेट होते. हिमोसेल म्हणजे काय, त्यांचं ब्लड. ठीक आहे, बाकी तुम्हाला उद्या पूर्ण इन्सेक्टबद्दल आणखी सांगतो मग. आजसाठी भरपूर झालं, पण आता एन्टो असा सब्जेक्ट आहे, आता सांगू राहिलो मी, हे जेवढं झालं हे नावं नंतर लक्षात राहत नाही. याच्यामध्येच आता बरेच नावं येऊन गेले, व्हेंट्रलही आलं, डॉर्सलही आलं, हिमोसेलही आलं, प्रोथोरॅक्स, मिझोथोरॅक्स, मेटाथोरॅक्स, ब्रेन कुठं, नंतर आईज कुठं, मँडिबल कुठं, मॅक्झिली कुठं, ते आणखी दाखवतो मी डिटेल. पण जे जे झालं ते आतापासूनच जर तुम्ही करत राहसाल तर एन्टो तुमच्यासाठी हार्डचा इझी सब्जेक्ट होऊन जाईल. एन्टो तसा हार्ड सब्जेक्ट नाही आहे समजून घेतला तर, फक्त ते नावं आपल्यासाठी नवीन राहतात, येणारे बॉटनिकल नेमही नवीन राहतील, अँटेनीचे नावं नवीन राहतील, कारण हे आपलं डेली नाही ना. एअर डिअर सोपा कापर जाते, आपण डोळ्यासमोर आपल्याला समजते दिसते गाय म्हैस या गाईल असे कानं आहेत, गाईला असे डोळे आहेत, गाय दूध देते, ते दूध आपण पितो, म्हैस दूध देते, पण हे नाही ना तसं. हे इन्सेक्ट रोज असे घेऊन झोपता का सोबत, झोपता नभे येतच असेल ना गाडी गादीवर एखादं इन्सेक्ट छोटे छोटे, तर हे जे असले ना यांना आपण डेली पाहत नाही,
यांना डेली पाळत नाही म्हणून हे थोडं भारी जाते. यांचे नावंही आपल्या डेलीच्या अशा बोलण्यात नाही, वाचण्यात नाही, बर्ड वगैरे यांचे तरी येऊन जातात. आणि एवढा याचा काही आपण काही डॉक्टर नाही आहे. यांचे आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम, एक्सरेटरी सिस्टीम आणि हा जो पोर्शन आहे याच्यामधून मोस्टली AFO तरी क्वेश्चन विचारत नाही, कारण याचं काम नाही आहे एवढं. याचं काही काम आहे का AFOला? काही काम नाही आहे. याचं काम MCER, एंट्रन्स, अदर एक्झाम, फक्त इकडे काम येते. बाकी एक्झामसाठी ज्या लिहिल्या होत्या मी त्या, बाकी AFOसाठी येते तुम्हाला अप्लाईड एंटोमोलॉजी, जिथं मग सिम्टम्स कोणते, मॅनेजमेंट कोणते, पिंक बोलवम, कॉटन बोलवम, अमेरिकन बोलवम, नंतर राईस स्टेम बोरर, कोणत्या फील्डवर मॅनेज कसं करायचं, त्यांचे औषध, त्यांचे ट्रेड नेम, स्टोअर्ड ग्रेन पेस्ट, एवढ्या याच्यात. ठीक आहे, बाकी नेक्स्ट लेक्चर मे कंटिन्यू करेंगे. बरं, 3-4 स्लाईडवरच तास पूर्ण लेक्चर गेलं.